या जन्मावर प्रेम करा. माणसाचं आपल्या लोकांवर सुद्धा प्रेम असतं, पण माणसाचं आपल्या आराध्य कुलदैवतेवर खूप खूप प्रेम असतं. त्या देवाचा फोटो किंवा मूर्ती देवघरात असणं, त्याचा वार पाळणं, त्या देवस्थानाला 6 महिन्यातून एकदा तरी भेट देणं आणि मनोभावे दर्शन करणं हे आहे. आणि असंच आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे मल्हारी महाराष्ट्र अर्थात खंडोबा. मणी आणि मल्ल या दैत्यांचा त्यानं वध करून लोकांना त्यांच्या जातातून त्यांची मुक्तता केली ही कथा तुम्ही ऐकलेलीच. पण खंडोबाची अजून एक कथा तुम्हाला कदाचित माहिती नसेल, ती कथा नसून खरोखर घडलेली घटना आहे. मंडळी, औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेवर असताना त्यानं यवतमाळ जवळील दौलत मंगल किल्ला काबीज केला. तेथून त्यानं जेजुरीचं मंदिर पाहिलं आणि मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतून सैन्य पाठवलं. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आलं तेव्हा त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असलेले दिसले. त्यांनी सुरुंग लावून बोट उडवण्यास सांगितले, पण जिथं सुरुंगासाठी भोग केलं होतं तिथून हजारो भोगे बाहेर पडले आणि त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढवला. तर जिथे सुरुंगासाठी भोग केलं होतं तिथून हजारो भोगे बाहेर पडले आणि त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढवला. सैन्य जिथे जाई तिथे त्यांचा ते पाठलाग करत होते. यवन सरदारानं या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्यानं खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्याला डिवचलंय, त्यामुळं असं घडलंय, आता ही आसमानी बंद करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करणं भाग आहे असं सांगितलं. सरदारानं औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृत्तांत सांगितला तेव्हा औरंगजेबानं 1,25,000 रुपये खंडोबास अर्जर केले. असं हे जागृत दैवत, असं हे दैवत सर्व मराठी कन्नड तेलुगू बांधवांचं लाडकं दैवत. येळकोट येळकोट असं ओठांवर आपसूक येत. चला खंडोबाला नमन करूया या गीतामध्ये. हे पावलाय देव माझा मल्हारी, सादर करत आहेत राजेश आयरे, दीपक बोलतो.